Welcome to the YouTube channel of JSPM. In today's lecture, we are going to learn the chapter of 6th standard integers. बघा आपण आज इयत्ता 6वीचा पूर्णांक संख्या हा धडा अभ्यासणार आहोत. त्याच्याकडून सुरुवात करण्याअगोदर आपण बघू नॅचरल नंबर्स म्हणजे नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात त्याच्याविषयी आपण सुरुवातीला माहिती बघू. त्याची आपण डेफिनेशन बघू. द नंबर्स which are starts from 1 to infinite. बघा याचा अर्थ असा आहे, द नंबर्स विच आर स्टार्ट्स फ्रॉम वन, ज्या संख्येची सुरुवात एक पासून होते व त्या संख्या इन्फिनाइट म्हणजे अनंतपर्यंत असतात त्या संख्यांना नैसर्गिक संख्या असं म्हणतात. द नंबर्स विच आर स्टार्ट्स फ्रॉम वन टू इन्फिनाइट. आपण संख्येमध्ये दाखवू 1, 2, 3 टू सो ऑन म्हणजे इन्फिनाइट, म्हणजे याचा शेवट नाही, अनंत आहेत. नॅचरल नंबरलाच काउंटिंग नंबर्स असं सुद्धा म्हणतात. काउंटिंग नंबर्स म्हणजे मोजसंख्या सुद्धा नॅचरल नंबर्सला म्हणतात. आता आपण नॅचरल नंबरनंतर आपण बघूया होल नंबर. कालांतराने शून्याचा शोध लागला नंतर त्या संख्यांना होल नंबर्स असं म्हटलं गेलं. तर मग आपण होल नंबर कशाला म्हटलं, आता आपण त्याची डेफिनेशन बघूया. द सेट ऑफ ऑल नॅचरल नंबर्स, द सेट ऑफ ऑल नॅचरल नंबर्स टुगेदर विथ 0, the set is whole number. The set is whole number. बघा याचा अर्थ असा होतो, द सेट ऑफ ऑल नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या व विथ 0 म्हणजे त्याच्यासोबत शून्य, त्या संख्यांना कोणता सेट म्हटलं जातं, तर होल नंबर्स म्हणजे पूर्ण संख्येंचा संच असं म्हटलं जातं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पूर्ण संख्येची जी सुरुवात आहे, पूर्ण संख्येची सुरुवात ही शून्यापासून होते आणि त्या संख्यासुद्धा अनंत असतात. सर्व नैसर्गिक संख्या ऑल नॅचरल नंबर्स या कशामध्ये येतात, तर पूर्ण संख्येमध्ये येतात. तर आपण यांच्या दोघांमध्ये जर फरक बघितला, नैसर्गिक संख्येची सुरुवात एकपासून होते तर पूर्ण संख्येची सुरुवात ही शून्यापासून होऊन ती अनंतपर्यंत त्या पूर्ण संख्या असतात. नॅचरल नंबर व होल नंबर याच्यानंतर आपण बघणार आहोत पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्येलाच इंटेजर्स असं म्हणतात. तर इंटेजर्स बघूया आपण. इंटेजर्स आर शो ऑन नंबर लाईन्स. इंटेजर्स आपण कशावर दर्शवतो, तर इंटेजर्स ह्या आपण संख्यारेषेवर दर्शवतो. संख्यारेषेवर आपण इंटेजर्स दर्शवतो. जो पॉईंट शून्य इंडिकेट करतो त्याला ओरिजिन असं म्हणतात, म्हणजे शून्यालाच ओरिजिन असं म्हटलं जातं. त्यानंतर बघा ही आहे संख्यारेषा. आत्ताच आपण बघितलं शून्याला ओरिजिन असे म्हणतात. 0 इज कॉल्ड ॲज अ ओरिजिन. आणि 0 राईट साईडला धनसंख्या असतात त्यांना आपण पॉझिटिव्ह नंबर्स. आणि 0 डाव्या साईडला ह्या ऋण संख्या असतात, त्यांना निगेटिव्ह नंबर्स. मराठीमध्ये यांना धनसंख्या आणि निगेटिव्ह नंबर्सला ऋण संख्या असं म्हणतात. 0 ओरिजिन म्हणण्यामागचं कारण असं आहे की शून्यापासूनच धनसंख्येची सुरुवात होते व शून्यापासूनच ऋण संख्येची सुरुवात होते.
ह्या ज्या धनसंख्या असतात, एकपासून सुरुवात होता धनसंख्या, ह्या संख्या अनंतपर्यंत वाढत जातात. म्हणजे शून्यापासून ज्या संख्या सुरू झाल्या त्या अनंतपर्यंत वाढत जातात. आणि इकडंही ऋण संख्या ह्या इकडं अनंतपर्यंत वाढत जातात. तर यालाच आपण पूर्णांक संख्या असं म्हणतो. मग आपण पूर्णांक संख्येची डेफिनेशन कशा प्रकारे तयार होते ते बघू. पॉझिटिव्ह नंबर्स 0 अँड निगेटिव्ह नंबर्स. बघा, पॉझिटिव्ह नंबर्स 0 अँड निगेटिव्ह नंबर्स टुगेदर, त्यांना एकत्र केलं टुगेदर फॉर्म्स अ ग्रुप ऑफ नंबर्स. तर एक कशाचा, संख्येचा, नंबर्सचा ग्रुप तयार होतो. द ग्रुप इज कॉल्ड इंटेजर्स. त्याच ग्रुपला इंटेजर्स असं म्हणतात. बघा, पॉझिटिव्ह नंबर्स 0 अँड निगेटिव्ह नंबर्स टुगेदर फॉर्म अ ग्रुप ऑफ नंबर्स. द ग्रुप इज कॉल्ड इंटेजर्स. म्हणजे धनसंख्या 0 म्हणजे शून्य, ऋणसंख्या टुगेदर म्हणजे एकत्र मिळून त्यांचा एक ग्रुप तयार होतो, संच तयार होतो, त्या संचाला इंटेजर्स असं म्हणतात. तर बघा, आपण इंटेजर्सविषयी काय काय माहिती बघितली. तर पूर्णांक संख्या या संख्या रेषेवर दाखवल्या जातात. शून्याला ओरिजिन असं म्हणतात. शून्याच्या डाव्या साईडला धनसंख्या असतात, शून्याच्या उजव्या साईडला ऋणसंख्या असतात. पॉझिटिव्ह नंबर्स, पॉझिटिव्ह नंबर्सलाच धनसंख्या असं म्हणतात. आणि धनसंख्या या चिन्हानं दाखवल्या जातं. या साईनचा वापर, म्हणजे या चिन्हाचा वापर पॉझिटिव्ह नंबर्स दर्शवण्यासाठी होतो. आता बघू आपण निगेटिव्ह नंबर्स. तर निगेटिव्ह नंबर्सलाच ऋणसंख्या असं म्हणतात. आणि ऋणसंख्या ह्या मायनस चिन्हानं दर्शवल्या जातात, म्हणजे ऋणसंख्येनं दर्शवल्या जातात. बघा विद्यार्थी मित्रांनो, यावर आधारित, पूर्णांक संख्येवर आधारित आपण प्रश्न बघूयात. क्लासिफाय द फॉलोइंग नंबर्स ॲज पॉझिटिव्ह नंबर्स अँड निगेटिव्ह नंबर्स. म्हणजे खाली ज्या दिलेल्या संख्या आहेत त्यांना क्लासिफाय करायचं, म्हणजे त्यांना वर्गीकरण करायचं. कशामध्ये? तर पॉझिटिव्ह नंबर्स आणि निगेटिव्ह नंबर्स. मग याच्यापैकी कोणते पॉझिटिव्ह आहेत ते आपण पॉझिटिव्हमध्ये लिहू, पॉझिटिव्ह नंबर्समध्ये. आणि ज्याही संख्या निगेटिव्ह नंबर्स आहेत त्यांना आपण निगेटिव्ह नंबर्समध्ये लिहू. सगळ्यात सुरुवातीला बघा, हे जे चिन्ह आहे हे चिन्ह पॉझिटिव्ह नंबर्सचं आहे. तर बघा, पहिली सुरुवातीची संख्या ही +49 ही पॉझिटिव्ह नंबर्स आहे. त्यानंतर बघा, हे जे चिन्ह आहे -75 म्हणजे या संख्येला हे जे चिन्ह आहे निगेटिव्ह साईन आहे, म्हणून ही संख्या निगेटिव्ह नंबर्समध्ये येते. तर -75. त्याच्यानंतर बघा, -30. बघा, ह्या संख्येलाही निगेटिव्ह चिन्ह होतं, मायनसचं चिन्ह होतं, तर ह्या संख्येलाही मायनसचं चिन्ह आहे. तर ही संख्यासुद्धा कशामध्ये येईल? तर निगेटिव्ह नंबर्समध्ये येईल, -30. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, 98ला कोणतंही चिन्ह नाही. ज्या संख्येला कोणतंही साईन नसतं, कोणतंही कुठल्याही प्रकारचं साईन नसतं, त्या संख्या ह्या पॉझिटिव्ह नंबर्स असतात. म्हणजे ह्या संख्येला कोणतंही साईन नाही, तर ही संख्या येईल पॉझिटिव्ह नंबर्स. त्यानंतर ही संख्या -32, म्हणजे ही संख्या येईल निगेटिव्ह नंबर्समध्ये येईल. +21 म्हणजे याला साईन दिलेलं आहे, तर ही संख्या येईल +21, ही संख्या येईल पॉझिटिव्ह नंबर्समध्ये. +27 ही जी संख्या येईल, +27 ही संख्या त्याला चिन्ह दिलेलं आहे, साईन आहे प्लसचं, म्हणून तीन संख्या कोणती? तर पॉझिटिव्ह नंबर्स. त्यानंतर बघा, -66 ह्या चिन्हावरून आपण याच्यामध्ये लिहू शकतो, ही संख्या निगेटिव्ह नंबर्समध्ये लिहू शकतो.
त्यानंतर बघा मायनस इलेवन, तर याला सुद्धा सिम्बॉल दिलेला आहे, साइन दिलेला आहे मायनस इलेवन। त्यानंतर बघा 55, याला कुठल्याही प्रकारचं साइन नाही, म्हणजे ही संख्या ज्या संख्येला कुठल्याही प्रकारचं साइन नसतं म्हणजे ती संख्या ही पॉझिटिव्ह नंबर्स असते। त्याच्यानंतर बघा 55 आणि त्यानंतर प्लस 39 म्हणजे ही संख्या सुद्धा येईल पॉझिटिव्ह नंबर्स। अशा प्रकारे पूर्णांक संख्या या दोन प्रकारच्या असतात, पॉझिटिव्ह नंबर्स आणि निगेटिव्ह नंबर्स। तर त्याचं वर्गीकरण कशा प्रकारे केलं जातं तर आपण ह्या उदाहरणाच्या मार्फत आपण बघितलं। धन्यवाद।